नमस्कार, देशोन्नतीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आलो तर चंद्रपूर या ठिकाणचं मोरवा ह्या एअरपोर्टवरती. या ठिकाणी मोदींचं आगमन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन होणार आहे आणि विशेष म्हणजे सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी ते या ठिकाणी येणार आहेत. आणि आज आपण पाहतोय ही सगळी सुरक्षा व्यवस्था आणि या पद्धतीनं ह्या मोरवा एअरपोर्टवरती सभा होणार आहे आणि या सभेसाठी आता जय्यतच तयारी सुरू आहे. विशेष म्हणजे या सभेसाठी पोलिसांची यंत्रणा देखील या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त पोलिसांनी लावला आहे. एअरपोर्टमध्ये घुसण्यापूर्वीपासून आत्तापर्यंत ह्या ठिकाणी आपण पाहतोय की पोलिसांनी अतिशय सुंदर पद्धतीने ह्या ठिकाणी ही व्यवस्था केली आहे. वाहनांसाठी स्पेशल व्यवस्था केली आहे, पार्किंगची व्यवस्था केली आहे आणि ही सभा या ठिकाणी 4 वाजता होणार आहे. नरेंद्र मोदी यांचं आगमन ह्या ठिकाणी आज संध्याकाळी 4 वाजता होणार आहे आणि त्यापूर्वी आपण ह्या ठिकाणी भेट दिलेली आहे. ह्या समोर पेंडॉल आहे जिथून ही सभा होणार आहे आणि यासाठी हजारोच्या संख्येनं या विदर्भामधील आणि चंद्रपूर परिसरातील या ठिकाणी नागरिक या सभेला उपस्थित राहणार आहे. त्याला अनुसरून पोलिसांची या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त पोलिसांनी या ठिकाणी ठेवला आहे. तर आपण जाऊयात सभास्थळाकडे. हे पहा, आपण देशोन्नतीच्या माध्यमातून आज ह्या ठिकाणी जी होणारी नरेंद्र मोदी यांची जी सभा आहे त्या सभेचं चित्रीकरण करण्यासाठी आणि देशोन्नतीच्या प्रेक्षकांसाठी खास आम्ही ह्या ठिकाणी पोहोचलो आहोत. आपण पाहू शकताय या ठिकाणी नरेंद्र मोदी यांची ही सभा होणार आहे आणि या सभेची या ठिकाणी जय्यत तयारी सुरू आहे. आता आज ह्या सकाळचा वेळ जरी असेल तरी नागरिकांचं या ठिकाणचं येण्याचं प्रमाण आता वाढलेलं आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी पोलिसांची यंत्रणा या ठिकाणी अतिशय कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे आणि विशेष म्हणजे येणाऱ्या नागरिकांची कुठेही गैरसोय होऊ नये या पद्धतीने या ठिकाणी बऱ्याचशा मोठ्या LED स्क्रीन देखील लावल्या आहेत, ज्या स्क्रीनवरती त्यांना सहजपणे नरेंद्र मोदी यांचं भाषण पाहता यावं यासाठी ह्या ठिकाणी स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली आहे. नरेंद्र मोदी यांचं आगमन जवळपास 4 वाजता होण्याचं चिन्ह जरी असेल तरी आपण पाहतोय या ठिकाणी ह्या अशा पद्धतीने सगळी व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी जे बॅनरबाजी आहे ते देखील करण्यात आली आहे. भाजपाने या ठिकाणी आपकी बार 400 पार ह्याचं हे स्लोगन या ठिकाणी वापरण्यात आलं आहे आणि या ठिकाणी अशा पद्धतीने हे तयारी सुरू असताना या वातावरणामध्ये आपण पाहतोय की आता हे जरी सकाळची वेळ असेल तरी संध्याकाळपर्यंत या ठिकाणी प्रचंड गर्दी होण्याची शक्यता दिसून येत आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी सभेची जय्यत तयारी सुरू असताना या ठिकाणी वातावरण देखील थोडंसं खडबललेलं आहे. या ठिकाणी जोराची हवा येते. आपण त्या ठिकाणी पाहू शकताय की ज्या पद्धतीने हे लावण्यात आलेलं आहे सगळं काही स्क्रीन हे फाटतायत, एवढं जोराचं वारं ह्या ठिकाणी सुरू आहे आणि अशातच ही तयारी सुरू असताना आपण ह्या सभेचं आपण पाहिलं ही सभा कशा पद्धतीनं होतं. सर, ह्या आजच्या नरेंद्र मोदी यांचं होणारं जे आगमन आहे त्या संदर्भात ह्या ठिकाणी काय काय तयारी करण्यात आली आहे? माझं नाव शैलेंद्र सिंग बैस आहे. मी पक्षाचा कार्यकर्ता आहे एक छोटा, आणि माझ्याकडे जी जिम्मेदारी दिली होती ती फक्त पाण्याची, कारण चंद्रपूरमध्ये तुम्हाला माहीत आहे की 44 डिग्री ऊन आहे. आता योगायोगाने आज सकाळी पाऊस आल्यामुळे थोडंसं ऊन कमी आहे, पण पाणी हे मस्ट आहे. त्याच्यामुळे मी आज सकाळी 7 वाजतापासूनच पाण्याची व्यवस्थेमध्ये आहे आणि सर्व पाणी इथे 24 कंपार्टमेंट्स आहेत VIPच्या तिथे धरून, त्याच्यामध्ये सर्व ठिकाणी पाणीची व्यवस्था, तिथे मुलं, या सर्व गोष्टींकडे माझं लक्ष आहे. बरं, ह्या ठिकाणी अंदाजे किती नागरिक येऊ शकतात, किती पब्लिक येऊ शकतात या ठिकाणी? आता अंदाज तुम्ही इथे धरू शकता, एका जे डोम म्हणतो आपण, एका डोममध्ये कमीत कमी 25,000ची कॅपॅसिटी आहे. त्या हिशोबाने मला वाटतं की 6 डोम आहे इथे, त्या हिशोबाने 3 लाख लोक तर बसायचीच व्यवस्था आहे माझ्या मते. आणि मग बाहेर उभे राहतील की ते कसे राहतील हे नंतर. पर हे आता वातावरणाचं आपण पाहतो की या ठिकाणचं वातावरण थोडंसं असं आहे की वारा पाऊस वगैरे, काल खूप जास्त तापमान होतं आणि आज हे तापमान या ठिकाणी कमी झालं. उलट जी परिस्थिती आहे याला अनुसरून जर पाऊस वगैरे आला तर त्यासाठी काही नागरिकांची सोय करण्यात आली आहे का? मला नाही वाटत, आपण चांगला विचार करावा. जे व्हायचं होते ते सकाळी पाऊस आला, देव पण सोबत आहे आणि त्यांनी पण मदत केलेली आहे. आता पण 44 आता मला वाटते 35-36 पर्यंत असेल टेम्परेचर, त्याच्यामुळे चंद्रपूरकरांना तरी त्याची काही भीती नाही आहे. आणि योगायोगाने म्हणा जो यायचा सकाळी आला पाऊस, आता संध्याकाळी मला नाही वाटत येईल. आपण पाहू शकतो की या ठिकाणी हे दुसरे कार्यकर्ते पण आहेत, तुम्ही ह्या ठिकाणी आज कशा पद्धतीने ही व्यवस्था मॅनेजमेंट करताय? मी पण पाण्यातच बघत आहे, सगळे मुलं लावले आहे, सगळं ती व्यवस्था बघत आहे.
बरं, म्हणजे ह्या ठिकाणी आज येणाऱ्या लोकांसाठी ही पाण्याची तर व्यवस्था झालीच आहे, पण त्या व्यतिरिक्त आणखीन असे किती स्वयंसेवक आहेत जे हा या पद्धतीने या ठिकाणी कार्यरत आहेत? सर्वजण सर्व प्रकारचे आपापल्या पद्धतीने कामं करत आहेत. आज आपण पाहतोय की आज यांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी जवळपास 1.5 लाख नागरिक येण्याची शक्यता आहे एका डोममध्ये. साधारणतः 25,000 नागरिक या ठिकाणी बसू शकतात आणि 1.5 लाख नागरिक येण्याची क्षमता या ठिकाणी आहे. आणि ही सभा सुरू होण्याअगोदर या ठिकाणची पूर्वतयारी ही जय्यत तयारी सुरू आहे. आज भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की सकाळी पाऊस आला आणि या ठिकाणचं काल जेवढं तापमान वाढलं ते आज अचानक कमी झालं आणि ईश्वरांची कृपा देखील आहे असं यांचं म्हणणं आहे. तर पाहूया ह्या सभेकडे, सगळ्यांची नजर लागून आहे. ही सभा नक्की काय परिवर्तन घडून आणून देऊ शकते आणि भाजपाला ही सभा किती आज यश देण्यासाठी कारणीभूत ठरू शकते? देशोन्नतीच्या सर्व प्रेक्षकांना सांगण्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की देशोन्नतीच्या माध्यमातून आम्ही हे प्रसारण ठीक 4 वाजता जनतेपर्यंत पोहोचणार आहोत. तर नक्की ही सभा तुम्ही पाहायला विसरू नका. आज विशेष म्हणजे ह्या सभेचं सगळं चित्रीकरण, थेट प्रसारण देशोन्नती पहिल्यांदा पहिली सभा जनतेपर्यंत प्रेक्षकांपर्यंत घेऊन पोहोचत आहे. आज आपण आलोत ह्या मोरबे या ठिकाणी देशोन्नती न्यूजकरिता. स्वप्नील दुधारे, आशिष जैनसह कॅमेरामॅन मिथिल तेरसे, चंद्रपूर.